हाय फ्रेंड्स, इतना सातवी अपन मैथमेटिक्स इंडाइसेस पाते काल वीडियो में अपन पाले होते रूल्स ऑफ इंडाइसेस. ओके, अपन एक रूल पाले होता ए रेस टू यम इन टू ए रेस टू यन इज इक्वल टू ए रेस टू यम प्लस यन. ओके, सेम बेस ऑफ मल्टीप्लिकेशन ऑफ सेम बेस हा रूल पाले होता. म्हणजे सेम बेस असताना इंडाइसेसची काय होती, ऍडिशन होती. कधी मल्टीप्लिकेशन असेल तर, दोघांची मल्टिप्लिकेशन असेल तर सेम बेस आहे, इंडायसेस डिफरंट आहे. सो काय होणार आहे, ए रेस टू एम प्लस एम म्हणजे इंडायसेसची ऍडिशन. त्याची एक्झाम्पल पण आपण काय केली होती, काल पाहिलेली होती. ओके, आता आपण सेकंड रूल बघूया, ए रेस टू एम डिवायडेड बाय ए रेस टू एन. बघा रूल समोर दिलेला आहे, ए रेस टू एम डिवायडेड बाय ए रेस टू एन इज इक्वल टू सेम बेस आहे. इथं काय सेम बेस आहे, दोघांचं काय आणि इंडायसेस डिफरंट आहे, एम एन एन डिफरंट इंडायसेस आहे. सो ए इज द नॉन झिरो रॅशनल नंबर आणि एम एंड एन इज द पॉझिटिव्ह इंटीजर. दे ए रेस टू एम डिवाइडेड बाय ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम मायनस एन इफ एम इज ग्रेटर दॅन एन. म्हणजेच एम हा मोठा पाहिजे कोणापेक्षा, एन पेक्षा. म्हणजे सेम बेस असताना इंडायसेसची काय होती, सबस्ट्रॅक्शन होती. कधी डिव्हिजन असेल तर, भागर असेल तर. फॉर एक्झाम्पल बघा, 6 रेस टू 4 डिवाइडेड बाय 6 रेस टू 2. 6 रेस टू 4 डिवाइडेड बाय 6 रेस टू 2 हे कसं सॉल्व करू शकतो आपण. 6 रेस टू 4 डिवाइडेड बाय 6 स्क्वेअर इज इक्वल टू व्हाट इज द मल्टिप्लिकेशन फॉर्म ऑफ दॅट नंबर. सो 4 इंडायसेस अँड बेस इज 6. सो हाऊ मेनी टाइम्स मल्टिप्लाय बेस, 4 टाइम्स. ओके, सो 6 इंटू 6 इंटू 6 इंटू 6 डिवाइडेड बाय हाउ मेनी टाइम्स मल्टीप्लाय, 2 टाइम्स, विच नंबर, 6 बेस. ओके, 6 इंटू 6. ओके, सो दॅट इज अ डिवायडेशन. 6 6 कॅन्सल झालं, 6 6 कॅन्सल झालं, रिमेनिंग 6 इंटू 6. सो दॅट इज द 6 स्क्वेअर, 6 स्क्वेअर. सो दॅट इज द आन्सर. ते आपण मल्टिप्लिकेशन फॉर्म प्रमाणे सोडून, डिव्हिजन फॉर्म रेग्युलर डिव्हिजन प्रमाणे सोडवले. आता आपल्याला रूलचा वापर करून हे सोडवायचं, कसं सोडवता येईल. ओके, सो देर आर गिवन दॅट रूल, बघा कसं सोडवता येईल. ए रेस टू यम डिवाइडेड बाय ए रेस टू यम इज इक्वल टू ए रेस टू यम मायनस यम. यम इज ग्रेटर दॅन यम, म्हणजे यम मोठा पाहिजे एन पेक्षा. इथं यम मोठा आहे एन पेक्षा. सो 6 रेस टू 4 डिवाइडेड बाय 6 स्क्वेअर इज इक्वल टू सेम बेस, ए ए मीन 6, एम मीन्स 4 अँड एन मीन्स 2. ओके, सो सेम बेस असताना, सेम बेस असताना दोघांचं ज्यावेळी डिव्हिजन असेल त्यावेळी इंडायसेसची काय होणार, सबस्ट्रॅक्शन होणार. इंडायसेसची काय होणार, सबस्ट्रॅक्शन. सो 6 रेस टू 4 मायनस 2, 4 मायनस 2 इज इक्वल टू 6 रेस टू 2. दॅट इज आन्सर. 6 रेस टू 4 डिवाइडेड बाय 6 स्क्वेअर इज इक्वल टू 6. कसं समजलं का, म्हणजे आपण इंडायसेसचा रूलचा वापर करून हे सॉल्व्ह केलेलं आहे. आपण दुसरं एक्झाम्पल पाहू, बघा दुसरं एक्झाम्पल, मायनस 2 रेस टू 5 डिवाइडेड बाय मायनस 2 रेस टू 3. ओके, मायनस 2 रेस टू 5 डिवाइडेड बाय मायनस 2 रेस टू 3. आता बेस इथं समान आहे, मायनस 2 आहे. ओके, इंडेक्स पहिला कुठला 5 आहे आणि दुसरा कुठला 3 आहे. सो 5 इज ग्रेटर दॅन एन. सो ए रेस टू एम डिवाइडेड बाय ए रेस टू एन इज इक्वल टू काय असणार आहे, बेस सेम असेल, इंडायसेस डिफरंट असतील, त्यावेळी ज्यावेळी डिव्हिजन असेल त्यावेळी काय होणार, इंडायसेसची काय होणार, सबस्ट्रॅक्शन होणार. काय होणार आहे, सबस्ट्रॅक्शन होणार आहे. सो ए रेस टू एम मायनस एन, तेच इथं घेणार आहे आपण, मायनस 2 रेस टू 5 डिवाइडेड बाय मायनस 2 रेस टू 3 इज इक्वल टू मायनस 2 ए रेस टू ए मीन्स मायनस 2 रेस टू एम, एम मीन्स 5, 5 मायनस एन मीन्स 3 इज इक्वल टू मायनस 2 रेस टू 2, मायनस 2 रेस टू 2. सो दॅट इज द आन्सर, दॅट इज द आन्सर. ओके, म्हणजे आपल्याला रूलचा वापर करून डिव्हिजन ऑफ इंडायसेस विथ सेम बेस हा रूल इथं आपल्याला काय करता येतो, पूर्ण करता येतो. यावर असणारे एक्झाम्पल आपण इथे दोन सोडून दिलेली आहे. ओके, आता पुढला रूल कोणता असणार आहे बघा, समोर दिला आहे बघा,
a raise to 0 is equal to 1. A raise to 0 is equal to 1. म्हणजे a is the non zero rational number. Non zero rational number म्हणजे कोणताही rational number base असेल आणि त्याचा index जर 0 असेल, तर index जर 0 असेल तर त्याचे उत्तर नेहमी 1. उत्तर नेहमी येतो 1. फॉर एग्जांपल 2 raise to 0 is equal to 1. 3 raise to 0 is equal to 1. 1 कोणताही बेस घ्या, कोणताही बेस 2 by 5 raise to 0 index 0 असेल answer 1 येणार. ओके, 5 raise to 0 is equal to 1 minus 1000 raise to 0 is equal to 1. कोणताही बेस त्याचा इंडेक्स 0 असेल तर त्याचा आंसर नेहमी काय असतो, 1 असतो. त्याचा आंसर काय असतो, 1 असतो. आता हे 1 कसे येईल बघा, हे 1 च काय येतं. तुम्हाला प्रश्न पडला असणार आहे की हे 1 काय येतं, एकच उत्तर काय येतं. ओके, त्यासाठी बघा a इज नॉट इक्वल टू 0 आपण घेतली, a इज नॉट इक्वल टू 0 घेतलं. समजा a रेस टू m डिवाइड बाय a रेस टू m काय करेल, ये कोणत्या संख्येला त्या संख्येने डिवाइड केलं तर उत्तर नेहमी किती येतं, 1 येतं. बघा कोणत्याही संख्येला आपण आता 5 डिवाइडेड बाय 5 घेतलं काय येणार, 1 येणार. ओके, आता a रेस टू m डिवाइडेड बाय a रेस टू m इज इक्वल टू 1. ओके, आता तुम्हाला माहित आहे a रेस टू m डिवाइडेड बाय a रेस टू m आहे. ओके, म्हणजे आपण या रूलचा इथे वापर करूया, काय a रेस टू m डिवाइडेड बाय a रेस टू m, a रेस टू m डिवाइडेड बाय a रेस टू m काय होणार आहे. आता बेस सेम आहे, डिव्हिजन आहे, म्हणजे इंटरसेक्शन काय होणार, सबट्रॅक्शन होणार आहे. म्हणजे काय होणार, a रेस टू m मायनस m इथे वन येणार आहे, इथे वन येणार. आता a रेस टू मायनस m मायनस m, m मायनस m, m मायनस m म्हणजे a रेस टू m मायनस m. आता m मधून m गेले की येणार आहे a रेस टू 0 इक्वल टू 1, a रेस टू 0 इक्वल टू 1. म्हणजे हा रूल आपल्याला कशा पद्धतीने आवलच का, एकच का, याचं उत्तर आपल्याला इथे सांगता येतं. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, कोणत्याही बेसचा जर इंडेक्स 1 असेल, सॉरी इंडेक्स 0 असेल, तर त्याचं आन्सर नेहमी 1 असतं. त्याचं आन्सर नेहमी 1 असतं. म्हणजे कोणत्याही बेसचा इंडेक्स जर 0 आला तर त्याचं उत्तर काय असणार आहे, 1 असणार. ओके, पुढे बघा. पुढे काय असणार बघा, a रेस टू मायनस m, a रेस टू मायनस m इज इक्वल टू 1 अपॉन a रेस टू m, a रेस टू मायनस m इज इक्वल टू 1 अपॉन a रेस टू m. म्हणजे 3 हा बेस आहे आणि त्याचा इंडेक्स समजा मायनस 2 आहे. 3 हा बेस आहे आणि त्याचा इंडेक्स मायनस 2 आहे. ओके, तर ते आपल्याला हा जो काही निगेटिव्ह इंडेक्स आहे तो पॉझिटिव्ह कसा होतो, इन्वर्स मध्ये जाऊ किंवा रेसिप्रोकल मध्ये जाऊ. 3 रेस टू 2, लक्षात आलं का बघा, 3 रेस टू मायनस 2 इज इक्वल टू 1 अपॉन 3 रेस टू 2, 3 रेस टू मायनस 2 इज इक्वल टू 1 अपॉन 3 रेस टू 2. आता हे 3 रेस टू मायनस 2 हे कसं येतं किंवा कशा पद्धतीने येऊ शकतं याचं उदाहरण तुम्हाला एक सांगायचं झालं तर इकडे बघा, समजा a रेस टू 3 रेस टू 3 डिवाइडेड बाय 3 रेस टू 4 असं किंवा 5. आता बघा 3 रेस टू 3 डिवाइडेड बाय 3 रेस टू 5. आता आपला इथे रूल काय सांगतोय, a रेस टू m डिवाइडेड बाय a रेस टू n इज इक्वल टू a रेस टू m मायनस n. ओके, हे कधी m इज ग्रेटर दॅन n असं असेल तर. ओके, m इज ग्रेटर दॅन n, पण m इज लेस दॅन n असेल तर, इथं आता लेस आहे. ओके, म्हणजे ही संख्या लहान आहे, ही संख्या मोठी आहे, मग आपण काय करणार आहे बघा, काय करणार आहे तर 3 रेस टू बघा 3 रेस टू 3 मायनस 5, 3 मधून 5 वजा केलं, 3 मधून काय केलं, 5 वजा केलं, काय येणार आहे 3 रेस टू 5 मायनस 3 2 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस 2 केलं. म्हणजेच 3 रेस टू 3 डिवाइडेड बाय 3 रेस टू 5 इज इक्वल टू 3 रेस टू मायनस 2 आंसर आला. ओके, आता 3 रेस टू मायनस 2, 3 रेस टू मायनस 2 हे आपण निगेटिव्ह जो काही इंडेक्स आला तो आपल्याला पॉझिटिव्ह कसा करणार, या रूलनुसार ए रेस टू मायनस एम, ए रेस टू मायनस एम इज इक्वल टू 1 अपॉन ए रेस टू एम, 1 अपॉन ए रेस टू एम.
म्हणजेच 1/3 raised to 2 ओके म्हणजे हा रूलचा वापर इथे आपल्याला करता येतो या पद्धतीने कोणतेही तुम्ही एग्जांपल घेतला निगेटिव्ह पॉझिटिव्ह तुम्हाला करता येतं कशा पद्धतीने समजा -2 raised to -3 = 1/-2 raised to 3 तर पॉझिटिव्हचा आणि निगेटिव्ह जो काही इंडेक्स आहे तो पॉझिटिव्ह कधी होतो रेसिप्रोकल मध्ये जाऊ रेसिप्रोकल मध्ये जाऊ म्हणजे हे दोन्ही काय असणार आहेत ऍडिटिव्ह इन्व्हर्स असणार आहे म्हणजे काय असणार आहे ऍडिटिव्ह इन्व्हर्स म्हणजे a आणि 1/a = 1 हे दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 येते हे काय म्हटलं जातं दोघांचं मल्टिप्लिकेशन इनव्हर्स म्हटलं जातं म्हणजे याचा मल्टिप्लिकेशन इनव्हर्स 1/a आणि याचा मल्टिप्लिकेशन इनव्हर्स हा लक्षात घ्या पुढला बघा रूल आपला काय सांगतोय बघा पुढं a/b raised to -m = b/a raised to m बघा a/b हा रॅशनल नंबर आहे नॉन झिरो रॅशनल नंबर आहे आणि माइनस m इज द पॉझिटिव्ह इंटीजर आहे तर इथे निगेटिव्ह आहे ओके हे निगेटिव्ह आपण पॉझिटिव्ह कसं केलंय हा न्यूमरेटरचा डिनोमिनेटरला गेलाय आणि डिनोमिनेटरचा न्यूमरेटरला गेलाय आणि तिथे इंडेक्स काय झाला आहे पॉझिटिव्ह झाला आहे इंडेक्स काय झाला आहे पॉझिटिव्ह झाला आहे फॉर एक्झाम्पल बघा 4/7 raised to -3 आता आपण मगाशी रूल वापरलेला होता बघा 4/7 raised to -3 हा रूल तो वापरला a raised to minus m is equal to 1/a raised to m ओके म्हणजे हा निगेटिव्ह इंटीजर आहे हा पॉझिटिव्ह कसा करणार आपण रेसिप्रोकल मध्ये घेऊन is equal to 1/4/7 raised to -3 ओके ह्या रूलचा वापर केला इथं आपण या रूलचा काय केला वापर केला आता 4/7 raised to 3 म्हणजेच काय हाऊ मेनी टाइम्स मल्टिप्लाय 3 टाइम्स मल्टिप्लाय विच नंबर बेस सो इज इक्वल टू 1/4/7 × 4/7 × 4/7 ओके 1/4/7 × 4/7 × 4/7 इज इक्वल टू 1/4 × 4 × 4 = 64 डिवाइडेड बाय 7 × 7 × 7 = 343 ओके म्हणजे 1/64 / 343 म्हणजे काय येणार आहे हा रूल इथे परत वापरता होतो a/d / c/d इज इक्वल टू कुठून गुणाकार काय येणार a/b × d/c त्या रूलचा इथे वापर केला म्हणजे काय येणार आहे इथं इज इक्वल टू काय देणार आहे 343 / 64 आता 343 किंवा 343 कशाचं घन आहे हे असणार आहे क्यूब रूट असणार आहे सो दॅट इज अ 7 चं म्हणजे काय येणार आहे 7 raised to 3 / 4 raised to 3 म्हणजे 7 / 4 raised to 3 म्हणजे बघा 4/7 raised to -3 = 7/4 raised to 3 म्हणजे जिथं रूल कुठला वापरला a/b raised to -m = b/a raised to m म्हणजेच एचा इथं ए न्यूमरेटरचा डिनोमिनेटर लागलाय आणि डिनोमिनेटरचा न्यूमरेटर लागलाय इथं मायनस इंडेक्स आहे तो काय झाला आहे पॉझिटिव्ह झाला आहे निगेटिव्ह तर काय झाला आहे पॉझिटिव्ह झाला इथं बघा 4/7 7/4 म्हणजे 4 न्यूमरेटरला आहे ते डिनोमिनेटर लागेल आहे डिनोमिनेटरचं 7 न्यूमरेटरला आलं आहे आणि त्यानंतर -3 निगेटिव्हचं काय झालं आहे पॉझिटिव्ह झालं आहे म्हणजेच काय आहे तुमच्या लक्षात आलं असणार आहे इथं बघा
7 divided by 4 raised to म्हणजे तुमच्या लक्षात असेल a divided by b raised to minus n is equal to b divided by a raised to m याचा उलटा इकडे 4 चा 7 चा 7 by 4 minus चा प्लस झाले minus झाले प्लस झाले कशा पद्धतीने आपण मित्रांनो आता आपल्याला काय केलेलं आहे दाखवूया म्हणजे हे रूल तुमच्या लक्षात आलेले असणार आहे बघा व्यवस्थित रूल तुमच्या समोर लक्षात येतील व्यवस्थित ओके रूल पाहिला असेल आता आता काय करा तुम्ही प्रॅक्टिस शीट 28 प्रॅक्टिस शीट 28 हे काय करा होमवर्क साठी सॉल्व करा मी येणाऱ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये प्रॅक्टिस शीट 28 काय करून देईन सॉल्व करून देईन ओके हे रूल व्यवस्थित पहा याच्यावर आधारित झालेली एग्जांपल पहा त्यावरच आधारित काय करायचं आहे प्रॅक्टिस शीट 20 तुम्हाला काय करायचं सॉल्व करायचं ओके थँक्यू